तर या होत्या आतापर्यंतच्या महत्त्वाच्या हेडलाईन्स आणि प्राईम टाईम या बुलेटिनची सुरुवात करूयात. राज ठाकरेंच्या आज घणाघाती सभेच्या बातमीनं. राज ठाकरेंनी ठाण्यातल्या आपल्या सभेत राज्यातल्या सत्ताधारी महाविकास आघाडीवर सडकून टीका केली, जोरदार टीकास्त्र सोडलं. आघाडीतील शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस या तीनही पक्षांवर त्यांनी तोफ डागली. शरद पवारांवर देखील त्यांनी निशाणा साधला. मशिदींवरील भोंग्यांच्या विरोधातली भूमिका ती त्यांनी जास्त कठोरपणे आज मांडली, सविस्तर मांडली. मला भोंग्यांचं राजकारण करायचं नाही, त्याची गरज वाटत नाही, हा देश साफ झाला पाहिजे. इथली लहान मुलं, अभ्यास करणारी मुलं यांना भोंग्यांचा त्रास होता कामा नये, त्यासाठी उद्या काही केसेस अंगावर घ्याव्या लागल्या तरी माझ्या सकट आम्ही सगळे घेऊ, असं राज ठाकरे म्हणाले. समान नागरी कायदा लागू करण्याची मागणी राज ठाकरेंनी पंतप्रधान नरेंद्र मोदींकडे केली. तसंच लोकसंख्या नियंत्रणात आणण्यासाठी सरकारनं पावलं उचलावीत, असंही राज ठाकरे यांनी आवाहन केलंय. राज ठाकरे यांचा कट्टर हिंदुत्वाकडे आता जोरदार प्रवास सुरू झालाय. हवा सुटलीय, वारं सुटलंय असं म्हणत आज राज ठाकरेंनी ठाण्यातल्या सभेतून वादळ उठवण्याचा प्रयत्न केलाय. काय पण केला आहे, नागाने फणा काढावा ना तसा. आता उद्या काहीतरी बोलेलच, डसू शकतो, बिसू शकतो वगैरे वगैरे, ये शेपटा धरतो, घरघर फिरवतो आणि फेकून देतो. राज ठाकरेंनी म्हणे सांगितल्याप्रमाणे कुठच्या दर्ग्यामध्ये किंवा कुठेही मदरशामध्ये जर समजा वस्त्रा जरी सापडला तरी मी राजकारण संन्यास घेईन. सापडेल कसा? दाढी करतच नाहीत. वस्त्रा कसा सापडेल? बरं, इकडून तिकडून तुला वस्त्रा दिसला? याच्या बुद्धीची क्यू करावीशी वाटते मला. या सगळ्याबद्दल बोलण्यासाठी आता आपल्यासोबत राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि राज्याचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड जोडले गेलेले आहेत. आव्हाडजी, स्वागत आहे तुमचं न्यूज 18 लोकमतमध्ये. तुम्ही ऐकलं असेल, राज ठाकरे यांनी तुम्ही केलेल्या टीकेला अतिशय खरमरीत शब्दात उत्तर दिलेलं आहे आजच्या उत्तर सभेमध्ये. तुमचं त्याच्यावर काय प्रत्युत्तर आहे? राज ठाकरे बोलतात तेव्हा खरमरीत बोलतात आणि आम्ही बोलतो तेव्हा चुरमुरीत बोलतो. नाही, तुम्ही आता खरमरीत बोला. नाही, मी खरमरीत वगैरे नाही, मी सत्य ते सांगतो. त्याने अफजल खानाचा विषय काढला. अफजल खानाबरोबर शिवाजी महाराजांवरती वार करणाऱ्या कृष्णाची कुलकर्णीला आणलं त्यांनी. शिवाजी महाराजांनी मुंडकं कोणाचं काढलं? कोठारला बरोबर केलं, पण मुंडकं बाहेर काढलं ते कृष्ण त्याचं घेतलं. तेव्हा इतिहास आम्हाला सांगू नका. राज ठाकरे आमच्या इतिहासात पीएचडी घेऊन असलो आहे. हिंमत असेल तर सांगा इतिहास. इतिहास तोडून मोडून सांगायचा नसतो. मला तुमच्या बुद्धीची क्यू करावीशी वाटते, कारण का तुम्ही इतिहास पुरंदरेंकडे शिकलात. आम्ही इतिहास हा शाहू महाराजांकडनं आणि महात्मा फुलेंकडनं शिकलो. बर, पण आज या भाषणामध्ये त्यांनी एक मुद्दा मांडला. तुम्ही असं म्हणाला होतात की मशिदींमध्ये वस्त्रा जरी सापडला तर मी राजकीय संन्यास घेईन, असं वक्तव्य तुम्ही बहुतेक केलेलं होतं. मुंबऱ्यामध्ये दहशतवादी सापडले असा त्यांनी आरोप केला. ऐका ऐका ऐका, वस्त्रा कसं सापडणार, वस्त्रा कसं सापडणार असे ते म्हणाले ना. हा, त्यांना हे कळायला पाहिजे की दाढी ठेवता जसं ते म्हणाले, जरा कोकणात फिरा, जरा मराठवाड्यात फिरा, जरा धुळे नंदुरबार भागात फिरा, मग तुला समजेल की मुसलमान दाढीच ठेवत नाहीत. काही माहीत नसलं की फक्त नकलाकार करायचं. मी मिक्री आर्टिस्ट, चला स्टँड अप कॉमेडियन तरी व्हा. स्टँड अप कॉमेडियन म्हणून तुला जग मान्यता मिळेल. खोटा इतिहास म्हणजे त्यांच्या बुद्धीची क्यू करावीस वाटते की म्हणजे माझ्यासारख्या छोट्या माणसाला माहितीये की शिवाजी महाराजांनी कृष्णाजी केशव कुलकर्ण्याचं मुंडकं चुडवलं होतं. मुंडकं आणि ते मुंडकं तलवारी लावून खाली घेऊन गेले होते.
हा इतिहास सांगायला हिंमत असेल तर तो इतिहास लपवायचा आणि अफजल खानाचा कोतळा काढला याच्याबद्दल आम्हाला अभिमानच आहे. पण ज्या कृष्णाजी कुलकर्णीने जो त्यांचा वकील होता गद्दारी केली त्याचं काय करायचं असा इतिहास तोडून मोडून सांगायचा नसतो. ठीक आहे. शिवाजी महाराजांवर शिवाजी महाराजांवरती हल्ला करणारा औरंगजेबाचा सरदार कोण होता? मिर्झा राजे जयसिंग. कोण होता तो? शिवाजी महाराजांचा शिवाजी महाराजांवर हल्ला करण्यासाठी तिथे यज्ञ कोण घातलं? पण आवाजी एक मुद्दा पुन्हा त्यांनी प्रकर्षाने मांडला आजच्या सभेमध्ये. पुन्हा त्यांनी एक मुद्दा मांडला ज्याच्यावरती महाविकास आघाडीच्या सगळ्या नेत्यांनी भाष्य केलं. भोंग्यांच्या संदर्भात त्यांनी अल्टिमेटम दिला 3 तारखेचा. राज्य सरकारची काय भूमिका असेल? त्यांना इतिहास असते. काही तांत्रिक कारणामुळे जितेंद्र आव्हाड यांचा आवाज आपल्यापर्यंत पोहोचत नाहीये. पण आता जितेंद्र आव्हाड यांनी भूमिका मांडली की जो इतिहास मांडला जातोय तो सोयीचा इतिहास मांडला जातोय अशा प्रकारे त्यांनी आपली प्रतिक्रिया दिलेली आहे. कारण आजच्या या सभेमध्ये राज ठाकरे यांनी जितेंद्र आव्हाड यांनी केलेल्या आरोपाला प्रत्युत्तर दिलं आणि आता महाविकास आघाडीतल्या ज्या ज्या नेत्यांनी राज ठाकरेंच्या मेळाव्यावरती प्रतिक्रिया दिलेल्या होत्या टीका केलेली होती त्या सगळ्याला आज या उत्तर सभेच्या माध्यमातून ठाण्यात जाऊन राज ठाकरेंनी उत्तर दिलेलं आहे. या उत्तर सभेमध्ये राज ठाकरेंनी त्या नेत्यांना काय उत्तर दिलंय जाणून घेऊयात. राष्ट्रवादी काँग्रेस हा निवडून येणाऱ्या आमदारांचा उमेदवारांची मोळी आहे. ती निवडून येणाऱ्या जे लोक असतात त्यांना एकत्र करून बांधलेली मोळी आहे. त्याची रस्सी फक्त पवार साहेब आहेत. ही माणसं कुठच्याही दुसऱ्या पक्षामध्ये गेली की निवडून येतील. मग भुजबळ म्हणाले महत्वाची गोष्ट अशी की माझ्या ताफ्याला कोणतरी अडवणार आहे हे इंटेलिजन्सला कळलं. पण पवार साहेबांच्या घरी एसटीचे लोक जाणार आहेत हे इंटेलिजन्सला नाही कळलं. नरेंद्र मोदींना माझं सांगणं आहे आजही सांगणं आहे या दोन मागण्या तुम्ही पूर्ण करा या देशावरती खूप मोठे उपकार होतील. एक म्हणजे या देशामध्ये समान नागरी कायदा आणा. आणि दुसरं म्हणजे या देशातल्या लोकसंख्येवरती पहिल्यांदा नियंत्रण आणता येईल असा कायदा आणा. या सोळे बोलतायत लाव रे तो व्हिडिओ म्हणणारे एका नोटिशीने बदलतील याचं मला आश्चर्य वाटतं. म्हणजे मला आश्चर्य या गोष्टींचं वाटतं की एकाच घरात राहून अजित पवारांच्या घरी रेड पडते पण तुमच्या घरी रेड पडत नाही ह्याचं कारण मला कळेल का? कारण इकडे महाराष्ट्रात कसं आहे एक एक जण पोहोचवला की पवारसाहेब मोदींची भेट घेतात पुढचा माणूस सांगायला. काँग्रेसचे नेते प्रवक्ते अंकुश काकडे सर आता आपल्या सोबत आहेत. काकडे सर तुम्ही ऐकलं राज ठाकरे यांनी आजच्या या उत्तर सभेमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांना उत्तर तर दिलंच पण राज्य सरकारला सुद्धा त्यांनी आव्हान सुद्धा दिलंय अल्टिमेटम सुद्धा दिलं 3 तारखेपर्यंत मशिदींवरचे भोंगे खाली घ्या. राज्य सरकारची नेमकी काय भूमिका असणार आहे? राष्ट्रवादी काँग्रेसची नेमकी काय भूमिका असणार आहे? एक आहे की आजचं राज ठाकरेंचं संपूर्ण भाषण मी आपल्याच चॅनलवरती पाहिलं ऐकलं. आजपर्यंत आम्ही MIM ला भारतीय जनता पक्षाची बी टीम समजत होतो पण आज खऱ्या अर्थाने मनसेने भारतीय जनता पक्ष किंवा नरेंद्र मोदींची B1 टीम आहे हे त्यांच्या भाषणावरून आता लक्षामध्ये आलेलं आहे. आज माझ्या अगोदरच जितेंद्र आव्हाडांनी इतिहासाचे अनेक उदाहरणं दिली त्याचा तपशील मी आता पुन्हा सांगत नाही परंतु मशिदीच्या भोंग्यांच्या बाबतीमध्ये आजपर्यंत हे वातावरण खराब करण्याचं काम राज ठाकरे करतायत आणि हे सुद्धा रमजान मुस्लिमांच्या धर्मामध्ये
रमजानचा सण अतिशय पवित्र सण समजला जातो. जशी आपली दिवाळी दसरा असतो तसंच मुस्लिम समाजामध्ये मुस्लिम धर्मामध्ये रमजानचा समाजाचा सण अतिशय पवित्र असा समजला जातो. आणि या अशा पवित्र सणाच्या वेळेला राज ठाकरेंनी हे नको ते मुद्दे उकरून काढणं म्हणजे महाराष्ट्रातील शांतता बिघडवण्याचं काम आहे. भोंग्यांच्या बाबतीमध्ये राज्य सरकार काय निर्णय घ्यायचा तो घेईल, पण मी सांगतो की भोंग्याच्या बाबतीमध्ये काल जी भूमिका राज्य सरकारची होती, आज जी भूमिका होती, तीच 3 तारखेनंतर राज्य सरकारची भूमिका कायम राहील या बाबतीमध्ये आपण निश्चिंत राहा. बर, पण तुम्हाला त्यांनी जे त्यांचं जे म्हणणं आहे ते असं म्हणतायत की जर गणेशोत्सवामध्ये असेल किंवा हिंदूंच्या सणांमध्ये ज्यावेळेस सण असतो तेवढ्या पुरतं लावलं जातं, जर रमजान असेल तर त्या महिन्यात पण लावायला हरकत नाही, पण 365 दिवस कशासाठी हा त्यांचा सवाल आहे. नाही ठीक आहे, आता आजपर्यंत जी प्रथा आलेली आहे त्या प्रथेप्रमाणे आता आपण सगळं पाहतोय. आज एक लक्षात घ्या, मी हिंदू आहे, मी भजन कीर्तनाला जातो, पण आज सुद्धा आपल्या मंदिरांमध्ये सोमवार शनिवार आणि गुरुवार या 3 दिवसांमध्ये रात्रीच्या वेळेला भजन आणि कीर्तन होत असतं. त्याचा काही फारसा त्रास होत नाही ही वस्तुस्थिती आहे, पण 365 दिवस शनिवार सोमवार गुरुवार ही भजन आणि कीर्तन मंदिरामध्ये होतातच. मग आता ते जर राज ठाकरेंचं म्हणणं असं आहे का की ते भजन आणि कीर्तन असं तुम्ही तुमच्या घरामध्ये करा, जर का नमाज जर का पडण्यासाठी तुम्ही तुमच्या घरामध्ये नमाज पडा असं म्हणता, तर मग भजन कीर्तन हे सुद्धा तुम्ही तुमच्या घरामध्ये म्हणा अशी त्यांची भूमिका आहे का? तशी भूमिका असेल तर त्यांनी ती स्पष्ट करावी. नक्की सर, आता राजकारण तर निश्चितपणे होणार आहे या सगळ्याचं, पण आता आपल्या सोबत, धन्यवाद सर तुम्ही न्यूज 18 लोकमतशी बोललात त्याबद्दल. आता आपल्या सोबत लोकमतचे वरिष्ठ संपादक यदू जोशी सर जोडले गेलेले आहेत. जोशी सर, तुम्ही ऐकलं असेल राज ठाकरेंची ही संपूर्ण सभा, यात तुम्हाला असं दिसतंय का राज ठाकरे हे हिंदुत्वाच्या वाटेनं वादळ निर्माण करण्याच्या दृष्टीनं पावलं टाकतायत? निश्चितपणे, कारण की शिवसेना जेव्हा काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या सोबत गेली त्यानंतर शिवसेनेच्या संदर्भात भाजपने सातत्याने त्यांच्या हिंदुत्वावर शंका उपस्थित केल्या, प्रश्नचिन्ह उपस्थित केलं, आणि जी हिंदुत्वाची महाराष्ट्रामध्ये मक्तेदारी किंवा मोनोपोली ही शिवसेनेची होती ती आता शिवसेनेकडून खारीज करण्याची योग्य वेळ सध्या आहे असं राज ठाकरे यांना वाटत असावं, कारण काँग्रेस राष्ट्रवादी बरोबर गेलेल्या शिवसेनेच्या हिंदुत्वावर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले असताना आता ती स्पेस जी आहे स्पेस निर्माण करण्याचा आणि स्वतःकडे घेण्याचा प्रयत्न राज ठाकरे करताना दिसत आहेत. एकीकडे ते वेगवेगळ्या विषयांवर त्यांनी जसं आरक्षणापासून सगळ्या विषयांवर त्यांनी असं म्हटलं की सगळेच पक्ष तुम्हाला तुम्हाला काही देणार नाहीत, फक्त तुमची दिशाभूल करतील, परंतु त्याचवेळी त्यांनी मशिदीवरील भोंग्यांचा एक नॉन इश्यू असलेला इश्यू समोर आणला. म्हणजे बाकीच्या नॉन इश्यूजची गर्दी सध्या महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये झालेली आहे आणि इश्यूज जे आहेत ते या नॉन इश्यूजमध्ये हरवून गेलेले आहेत. तर अशा परिस्थितीमध्ये नॉन इश्यूजच्या गर्दीमध्ये आणखी एका नॉन इश्यूची भर राज ठाकरे यांनी टाकलेली आहे. पण या नॉन इश्यूला समजा इश्यू बनवण्यात ते यशस्वी ठरतायत असं दिसतंय, कारण राजकीय नेत्यांच्या खूप प्रतिक्रिया याच्याबद्दलच्या आल्या गेल्या गुढीपाडव्याच्या या सभेच्या नंतर आणि आज त्याची उत्तर सभा होती. पुढच्या काळात राज ठाकरेंनी सांगितलं आज जे टीझर जेव्हा दिला तेव्हा वारं सुटलेलं आहे आणि वादळ निर्माण करण्याचा प्रयत्न राज ठाकरे या सभांच्या धडाक्यातून करतायत का हा प्रश्न सुद्धा निश्चितपणे चर्चेला जाणार आहे. धन्यवाद सर, न्यूज 18 लोकमतशी तुम्ही बोललात त्याबद्दल. यासोबत बुलेटिनमध्ये